म्हणजे निष्ठेचा दाखला तर वैभव नायकाच्या घरची लोक नाही देणार. अरे बाबा, किती वेळा तू शिंदे साहेबांकडे जाऊन काय काय बोललायस, किती कामं करून घेतली आहेस, देवर हात ठेवून वैभव नायकांनी सांगावं की ही चर्चा झाली की नाही. उद्धव ठाकरे तेल लावत गेले पण मी आमदार राहिलो पाहिजे, ह्या गणितामध्ये वैभव नाईक आहे. वैभव नाईक सातत्याने म्हणत आहेत की मी उद्धव ठाकरेंचा निष्ठावान आहे, उद्धव ठाकरेंची साथ कधी सोडणार नाही, अशा सगळ्या बोगस वार्ता करतायत. खरं तर निष्ठेचा आणि वैभव नायकाचा काही संबंध नाही, लांब लांबपर्यंत नाही. म्हणजे निष्ठेचा दाखला तर वैभव नायकाच्या घरची लोक नाही देणार, की हा कोणाची तरी निष्ठावान आहे हे त्यांनाच माहीत नाही. असं असताना सातत्याने काहीतरी स्टेटमेंट देणं की मी पक्ष सोडणार नाही वगैरे, अरे बाबा, किती वेळा तू शिंदे साहेबांकडे जाऊन काय काय बोललायस, किती कामं करून घेतली आहेस, कधी कधी कुठे कुठे कसा कसा भेटलायस, हे अनेकांना माहिती आहे, वेगळं सांगायची गरज नाही. आणि कोणाकोणाला काय काय बोललायस हेही सगळ्यांना माहिती आहे. म्हणून निष्ठेच्या वार्ता वैभव नायकांनी करू नये. मागच्या काही काळामध्ये जेव्हा वैभव नायकाला विचारलं की बाबा येतोस काय आमच्या सेनेमध्ये, शिवसेनेमध्ये, वैभव नायकांनी सांगितलं की राणेंचं काय, राणेंना सांगा कुडाळ मालवणमधून जर ते नाही लढवणार आणि तुम्ही मला खात्री दिली की मलाच तिकीट मिळणार कुडाळ मालवणमधून, तर मी 100% तुमच्याकडे येतो. हे बोलला का नाही हे एकदा वैभव नाईक ज्या मंदिरात सांगेल, जिथे बोलवेल, देवर हात ठेवून वैभव नायकांनी सांगावं की ही चर्चा झाली की नाही. असं असताना मी उद्धव ठाकरेंचा, मी असा मी तसा, अरे स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी किंवा काही करून उद्धव ठाकरे तेल लावत गेले पण मी आमदार राहिलो पाहिजे, ह्या गणितामध्ये वैभव नाईक आहे. त्यांना उद्धव ठाकरेचं काही घेणं देणं नाही. उद्धव ठाकरे काय करतात, कुठला पक्ष चालवतात, त्याच्याशी काही घेणं देणं नाही. वैभव नाईक हा शिवसेनेत का आहे, कारण का आम्ही काँग्रेसमध्ये गेलो, नाही तर ह्याचा शिवसेनेशी काही संबंध नाही. असे निष्ठावान कधीपासून झाले आम्हाला काही कळलं नाही. पण ठीक आहे, माझं म्हणणं एवढंच होतं की वैभव नाईक हा खोटाडा आहे. आजपर्यंत उद्धव ठाकरेंना खोटं बोलत आला, त्यांना एक वेगळं चित्र दाखवत आला की राणे असे तसे, आणि मलाही सगळी जिल्ह्यातली खाल्ली शिवसेनेच्या नावावर, म्हणजे जेव्हा शिवसेना त्यांच्याकडे होती.